यावर्षी संपूर्ण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेतली. आता पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी विद्युत पंपाच्या सहाय्याने पिकांना पाणी देत असतात. पण सध्या महावितरणाच्या गलथान कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू असतो आणि अशा शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी अनेक पक्ष शेतकऱ्यांना मतांसाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवत असतात. विशेषतः वीज बिल माफ करू ही प्रत्येक पक्षाची नियमित घोषणा असते. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते मिळवली जातात. आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे आणि तीन पक्षांच्या या सरकारमधील प्रत्येक पक्षाने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही होताना दिसत तर नाही. उलट पक्षी शेतकऱ्यांवर मोठ्या रकमेची बिले लादण्यात येत आहेत. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि नियमित दुष्काळी असणाऱ्या पारनेर तालुक्यामध्येही चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. शेतकऱ्यांनीही कांदा, गहू, वाटाणा, टोमॅटो इत्यादी पिके घेतली. पण महावितरणाकडून सध्या कधीही वीज घालवण्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. यावर्षी चांगला पाऊस होऊनही विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.